नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. गेले काही भाग आपण आहार डाएट याविषयी बोललो, पण आयुर्वेदामध्ये त्रयोपस्तंभ सांगितला आहे, आहार निद्रा ब्रह्मचर्य. त्यातला दुसरा स्तंभ म्हणजे पिलर म्हणजे निद्रा, स्लीप, झोप. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण आजकालच्या काळात ऑलमोस्ट प्रत्येक वयोगटात काहींना अतिनिद्रा तर काहींना निद्रानाश, अवेळी येणारी निद्रा किंवा कामाच्या शिफ्ट्समुळे येणारे निद्रेचे प्रॉब्लेम्स यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. रात्रीची शांत झोप मिळणं, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह झोप नीट मिळणं हे खरोखर भाग्य आहे, आणि आयुर्वेदामध्ये ह्याचं खरंच विस्तृत वर्णन आहे आणि अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे. मुळात प्राकृत काय ते जाणून घेऊया, म्हणजे नंतर विकृत काय, नॉर्मल कळलं की ॲबनॉर्मल काय आहे आणि त्याचे उपाय लवकर समजता येईल. आयुर्वेदात निद्रेची व्याख्या सांगताना असं म्हणलंय, चरकाचार्य म्हणतात, यदा तू मनसी क्लांते कर्मात मानम क्लमान्विता विषयभ्यो निवर्तनते तदा स्वपिती मानवहा. सोप्या शब्दात सांगते, जेव्हा मन थकतं, इंद्रिय दमून थकून जातात, त्यावेळेस ते त्यांचा अर्थग्रहण करणं म्हणजे त्यांचं ज्ञान घेणं हे क्रमशः कमी कमी होतं, ती चेन ब्रेक होते, आणि ज्ञानाचा अभाव असताना किंवा कुठलीही इंद्रिय त्यांचा विषय ग्रहण करण्याचा अभाव असताना आपण म्हणतो माणूस झोपलाय, रेस्टिंग फेज आहे. सायकोलॉजिकली आणि फिजिकली रेस्ट म्हणजे झोप. थोडक्यात ही चेन समजून घेऊया, कानांनी ऐकणं, डोळ्यांनी पाहणं, नाकांनी किंवा घ्राणेंद्रियांनी त्याचा वास घेणं, चव जाणून घेणं आणि स्पर्श जाणून घेणं ही ज्ञानेंद्रियांची जी कामं आहेत त्यांचे विषय आहेत. ते समजून घेतात, ते पोचवतात मनाला. मन हे लिंक असतं ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्यामधलं, आणि कर्मेंद्रिय काम करतात. ही लिंक जेव्हा ब्रेक होते, पाचही ज्ञानेंद्रिय, पाचही कर्मेंद्रिय आणि उभयात्मक असं असणारं जोडणारं मन जेव्हा थकतं, त्यांना त्यांचं ज्ञान ग्रहण होत नाही, ती अवस्था म्हणजे झोप. आणि ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ही जर रेस्ट मिळाली तर ती इंद्रिय पुन्हा कार्यक्षम होऊन उत्साह, बल, वर्ण, पुष्टी मिळून झोपेचे फायदे घेऊन आणखीन ॲक्टिव्ह होऊ शकतो माणूस. त्यामुळे जेवढं आहार गरजेचं आहे शरीराच्या पोषणासाठी, तेवढंच शरीर आणि मनासाठी झोप अत्यंत महत्त्वाची आहे. आता जाणून घेऊया त्याचे प्रकार काय आहेत. आयुर्वेदामध्ये 7 प्रकार जवळजवळ वर्णन केलेत, त्यातला 1 प्राकृत म्हणजे नॉर्मल आणि 6 विकृत म्हणजे आयदर त्याच्यामुळे रोग होतात किंवा रोगांमुळे येणारी ती निद्रा असते. पहिला प्रकार प्राकृत निद्रा, ज्याला भूतधात्री धारण करणारी रात्री काल स्वभावज, म्हणजे रोजच्या दिवशी सूर्याचा अस्त झाल्यावर तम काळामध्ये अंधारामध्ये येणारी रोजची रात्रीची झोप, जी 7 ते 8 तास खरंच प्रत्येकाला गरजेची आहे. त्यात कमी जास्त कसं होतं किंवा किती तास झोपणं गरजेचं आहे, तर हे तुमची प्रकृती, तुमचं वय, तुमचा ऋतू किंवा आजूबाजूला शारीरिक मानसिक कष्ट किती होत आहेत तुमचे, ह्या सगळ्या फॅक्टर्सवर अवलंबून असते. त्याबद्दल पुढच्या भागात डिटेलमध्ये बोलूच. तोपर्यंत एवढंच जाणून घ्या की ही निद्रा आपल्या शरीराचं धारण करण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. याला वैष्णवी असं म्हणलंय, म्हणजे विष्णूचा प्रसाद असं म्हणलेलं आहे, इतकं त्याचं महत्त्व आहे. पुढचा प्रकार आहे आमय खेद प्रभवज. आमय म्हणजे रोग, आजार. जेव्हा क्रॉनिक डिसीज असेल, खूप काळ माणूस आजारी असेल, तर येणारी ग्लानी किंवा अतिनिद्रा जी असते, जी विकृत आहे, ज्याच्याने फायदे होत नाहीत, रिज्युविनेशन होत नाही, ती निद्रा. पुढचा तिसरा चौथा प्रकार सांगणार म्हणले चित्त खेद प्रभवज आणि देह खेद प्रभवज. चित्त म्हणजे मन आणि देह म्हणजे शरीर, या दोन्हीला जर काही खेद, दुःख झालं, आघात झाला, तर त्याच्यातून येणारी निद्रा. बऱ्याचदा आपण पाहतो की खूप श्रमानी किंवा खूप थकल्याने पण झोप येते, किंवा खूप स्ट्रेस असेल, डिप्रेशन असेल, अशा अवस्थेत अनेक लोक ग्लानीमध्ये असतात, अति जास्त झोपतात, पण त्याच्याने त्यांच्या मनाला पुन्हा ताजेतवानेपणा येत नाही, किंवा ती हेल्पफुल निद्रा नसते, ही आजारपणातली निद्रा आहे. पुढचा प्रकार आहे कफजन्य निद्रा. मुळात तुम्ही जाणून घ्याल की कफ प्रकृतीच्या माणसाला थोडी झोप जास्त येते किंवा गरजेची असते त्यांच्या गुणांमुळे, पण इथे विकृत अपेक्षित आहे, म्हणजे अतिरेकी कफ वाढला, मेद वाढला, त्याच्यातून येणारी तंद्रा, निद्रा, ग्लानी, सुस्ती ही इथे अपेक्षित आहे, जी अत्यंत चुकीची आहे. वजन वाढायला, शरीराला त्रास होण्यासाठी ही कारणीभूत ठरते. पुढचा प्रकार आहे त
तमोभवा निद्रा, जी आपण म्हणू की चिरविश्रांती किंवा शेवटची आपली झोप आपण म्हणतो चिरनिद्रा, अतिरेकी तमासा आवरण आलं तर मृत्यू येतो, ती निद्रा म्हणजे तमोभवा. आणि आणखीन एक प्रकार आहे आगंतुकी, म्हणजे आघात जर ॲक्सिडेंट झाला किंवा कोमामध्ये माणूस गेला, ती जी काही फेज असते कोमॅटस कंडिशन असते, ती निद्रा ही विकृत निद्रा असे प्रकार सांगितलेत. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे प्राकृत भूतधात्री निद्रा. ती कशी असावी, रात्रीचर्या आपली कशी असावी, झोपेच्या आधी काय करावं, किती वेळ झोपावं, प्रकृतीनुसार वयानुसार कसं असावं, दिवसा झोपायचं असेल तर त्याचे काय नियम आहेत, हे सगळं पुढच्या भागात जाणून घेऊयात. पण तोपर्यंत एक गोष्ट सांगते, तुम्हाला एवढं तर समजलंय की जेव्हा आपल्या ज्ञानेंद्रियांना स्टिम्युलस मिळतो, मिळत राहिला तर आपली इंद्रिय शांत होणार नाहीत, क्रमाक्रमाने थकून झोपी जाणार नाही. त्यामुळे झोपेच्या आधी लॅपटॉप, मोबाईल, टी व्ही आजपासून कम्प्लीट बंद. से नो टू टी व्ही, लॅपटॉप, मोबाईल्स ऑर टॅबलेट्स व्हॉट्सो एव्हर इन युअर बेडरूम. कारण जर आपल्या डोळ्यांना सतत स्टिम्युलस, कानांना स्टिम्युलस मिळत राहिला तर ही ज्ञानेंद्रिय आणि मन चुकीच्या पद्धतीने थकेल, पण शांत होणार नाही. स्टिम्युलस मिळत राहिला तर रात्रीची शांत झोप मिळणार नाही. आपण आजपासून हे नक्की पाळूया, एक 5 मिनटं झोपेच्या आधी मन शांत करावं, दिवसभराच्या चांगल्या गोष्टी आठवाव्यात, त्याबद्दल ऋणी राहावं, ऋण व्यक्त करावं, आणि त्याच्यानंतर मनापासून ओंकार म्हणून शांत झोपावं. जर 5 मिनटं योगनिद्रा करता आली तर त्या इतकं उत्तम काही नाही. त्याबद्दल पुढच्या भागांमध्ये नक्की बोलूच या. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी अँड कीप स्मायलिंग. थँक्यू.